सकाळी देव लवकर आवरून ऑफिसमध्ये निघून जातो, त्याची पेंडिंग कामं करत असतो आणि एका आठवड्याची लीव टाकून घरी निघून जातो. घरी आल्यावर स्नेहाचा फोन येतो. देव, तू आज ऑफिसला येऊन मला एकदाही भेटला नाही. देव, सॉरी स्नेहा, मला खूप काम होतं आणि अजून एक, मी 5 ते 6 दिवस बाहेर जात आहे तर आपली भेट होणार नाही. स्नेहा, का रे, कुठे जात आहेस? देव तिला सांगतो, मी राधाला घेऊन 5-6 दिवस केरळला जात आहे. देवचं बोलणं ऐकून स्नेहा ओरडते, काय, तू तिला घेऊन केरळला जाणार आहेस? स्नेहा, ऐकून घे माझं, मला तिच्यासोबत केरळला जाण्यात काहीच इंटरेस्ट नाही आहे. माझ्या आईबाबांमुळे मी तिच्यासोबत जात आहे. तिकडे गेल्यावर मी तिला आपल्या दोघांच्या नात्याबद्दल सांगेल, म्हणजे ती स्वतः माझ्या आयुष्यातून निघून जाईल. असंच त्यांचं बोलणं होत होतं आणि ते फोन ठेवतात. उद्या निघायचं असतं म्हणून तयारी चालू असते. आई राधाला शॉपिंगसाठी घेऊन जातात. तिला 4-5 कुर्तीज, लेगीज आणि रेडीमेड पंजाबी ड्रेस घेऊन देतात. थोड्या वेळाने घरी येतात. रात्रीचे जेवण आटपून लवकर झोपून जातात. सकाळी लवकर उठून निघायची तयारी करतात. आई बाबांचा आशीर्वाद घेऊन निघतात. थोड्या वेळाने स्टेशनला पोहोचतात आणि हे दोघे त्यांच्या सीटवर जाऊन बसतात. राधा खिडकीमधून बाहेर बघत असते. देवचं लक्ष तिच्याकडे जातं आणि तो मनातच म्हणतो, राधा का वागते आहे अशी? आधी किती छान हसून राहायची, सगळ्यांची काळजी घ्यायची, माझ्याशी थोडं का होईना पण बोलायची, पण आता माझ्याशी बोलणं तर दूर, माझ्याकडे पाहत पण नाही. देव मनातच म्हणतो, काहीतरी तर बोलावं लागेल. म्हणून तो तिला आवाज देतो आणि तिला म्हणतो, मला पाणी पाहिजे आहे, बॉटल देतेस का? राधा बॅगमधून बॉटल काढून देवला देते आणि पुन्हा बाहेर पाहायला लागते. देव पाणी पिऊन त्याचा मोबाईल पाहतो आणि स्नेहाशी चॅटिंग करत बसतो. थोड्या वेळाने राधाला झोप लागते म्हणून ती झोपते आणि झोपमध्ये देवच्या खांद्यावर डोकं ठेवते. तिच्या स्पर्शाने देव तिच्याकडे पाहतो आणि मनात म्हणतो, झोपमध्ये किती निरागस दिसते ही, पण का अशी वागते? थोड्या वेळाने देवला पण झोप लागते आणि तो पण झोपून जातो. दोघे एकमेकांच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपलेले असतात. झोपमध्ये देव नकळत राधाचा हात पकडतो. एका स्टेशनला गाडी थांबते आणि तिथल्या आवाजाने दोघांना जाग येते आणि ते उठतात. एकमेकांना असं जवळ बघून दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवतात आणि तसेच पाहत राहतात. पण राधाला देवचे बोलणे आठवते आणि तिच्या डोळ्यात पाणी येते आणि ती नीट बसते. देवने तिचा हात पकडलेला असतो. राधा तिचा हात पटकन देवच्या हातातून बाजूला करते आणि ते दोघे एकमेकांना सॉरी बोलतात. थोड्या वेळाने ते केरळला पोहोचतात आणि ते हॉटेलला पोहोचतात. राधा आंघोळीसाठी बाथरूममध्ये जाते आणि थोड्या वेळाने मस्त अनारकली ड्रेस आणि चुडीदार पॅन्ट घालून येते. राधाने लग्न झाल्यानंतर आज पहिल्यांदाच ड्रेस घातला होता आणि त्यामध्ये ती एकदम उठून दिसत होती. तिने आत्ताच आंघोळ केल्यामुळे तिचा गोरा चेहरा खूप फ्रेश दिसत होता. केसांमधून गळणारं पाणी, तिचे काळे सुंदर डोळे, खूप सुंदर दिसत होती ती. देव तिलाच पाहण्यात गुंग होता आणि राधा तिचं आवरण्यात गुंग होती. तिने केस सुकवायला ड्रायर मशीन लावलं. त्या आवाजाने देव भानावर आला आणि आंघोळीसाठी निघून गेला. थोड्या वेळाने तो फ्रेश होऊन बाहेर आला. प्रवास करून आल्यामुळे ते आज रूममध्येच आराम करणार होते. दोघे तयार होऊन खाली नाश्ता करायला गेले आणि थोड्या वेळाने रूममध्ये आले. राधाने एक बुक घेतलं आणि ती बेडवर वाचायला बसली. देवने त्याचा मोबाईल घेतला आणि तो पण बेडवर जाऊन बसला आणि मोबाईल पाहता पाहता तिथे झोपून गेला. काही वेळाने देवला जाग आली आणि राधा अजूनही बुक वाचत होती. देव फ्रेश होऊन आला. राधाला आवाज देत म्हणाला, चल लंच करून घेऊ. दोघंही लंच करून आले. रूममध्ये आल्यावर देवने टी व्ही चालू केला आणि तो पाहत बसला. राधा गॅलरीमध्ये जाऊन आईला कॉल केला आणि आईशी गप्पा मारत बसली. थोड्या वेळाने बोलणं झाल्यावर ती ते चेअरवर शांत बसली आणि तिला कधी झोप लागली तर तिला पण कळले नाही. बराच वेळ झाला राधा आत का येत नाही आहे म्हणून देव उठून तिला पाहायला गेला तर ती बाहेरच झोपलेली त्याला दिसली. त्याने तिला उचलून बेडवर व्यवस्थित झोपवलं आणि तो पण झोपून गेला. संध्याकाळी त्यांना जाग आली. फ्रेश होऊन दोघं पण हॉटेलच्या खाली गार्डन होतं तिथे फिरायला गेले, पण एकमेकांसोबत एक शब्द पण बोलले नाही. रात्रीचं डिनर करून लवकर झोपून गेले. सकाळी देवला लवकरच जाग आली. राधा त्याच्या खूप जवळ झोपलेली होती. राधाला तसं बघून देव तिलाच पाहत राहिला. किती निरागस आहे ही, आणि गालाला हात लावणार तोच त्याला स्नेहाची आठवण आली आणि तो तिच्यापासून लांब झाला आणि फ्रेश होण्यासाठी निघून गेला. थोड्या वेळाने राधाला पण जाग आली. ती उठून गॅलरीमध्ये गेली.
आणि बाहेरचं वातावरण बघून तिच्या चेहऱ्यावर एक स्माईल आली. थोड्या वेळाने ती पण फ्रेश होऊन आली. दोघंही नाश्ता करून कोलमला फिरायला गेले. तिथलं निसर्गरम्य वातावरण बघून राधाला खूप फ्रेश वाटत होतं आणि तिच्या चेहऱ्यावरची स्माईल बघून देवला बरं वाटत होतं आणि वाईटही वाटत होतं. ती बोलत नाही आहे याचं. दोघं सोबत गेलेले तर असतात पण वेगवेगळे चालत असतात. थोड्या वेळाने देव राधाला आवाज देतो, चल काहीतरी खाऊया. ते दोघं एका ठिकाणी जातात आणि ऑर्डर देऊन शांत बसतात. देव स्वतःच तिच्याशी बोलतो, किती सुंदर आहे ना हे सगळं. राधा फक्त बोलते. तोच त्यांची ऑर्डर येते. ते खाऊन अजून थोडं फिरतात आणि हॉटेलला परत येतात. फ्रेश होऊन दोघंही आराम करतात. इकडे देवच्या मोबाईलला स्नेहाचे मेसेज आलेले असतात, आपल्याबद्दल राधाला सांगितले का म्हणून. देव मेसेज बघून काहीच रिप्लाय देत नाही. थोड्या वेळाने डिनर करून रूममध्ये येतात. राधा गॅलरीमध्ये बसलेली असते. देव तिला आवाज देतो, राधा प्लीज आत येतेस का, मला बोलायचं आहे. राधा उठून आत येते आणि काहीच न बोलता बेडवर बसते. देव तिला स्नेहा आणि त्यांच्याबद्दल सांगायला लागतो. सगळं सांगून देव शांत होतो. तोच राधा त्याला म्हणते, मला हे सगळं माहिती आहे. तिचं बोलणं ऐकून देव शॉक लागल्यासारखा तिच्याकडे बघतो आणि तिला म्हणतो, तुला आमच्याबद्दल कसं माहिती. त्या दिवशी तुम्हाला सकाळी सकाळी स्नेहाचा कॉल आलेला आणि तुम्ही तिच्यासोबत बोलत असताना मी ऐकलं होतं सगळं. जर तुम्हाला तिच्यासोबत लग्न करायचं होते तर माझं आयुष्य का पणाला लावलं तुम्ही. माझी काही चुकी नसताना मला का शिक्षा मिळते आहे. असलं लग्न मला पण नको आहे. म्हणून मी त्या दिवशी माझी नस काटून घेतली होती. ती हुतके देऊन रडत होती. एवढ्या दिवसाचं मनात साठवलेलं तिने आज बोलून मन मोकळे केलं होतं. देव फक्त तिला बघत होता. ती रडत रडत खाली गार्डनमध्ये निघून गेली. देवला तर कळतच नव्हतं काय करावं आणि काय नाही. तिचा एकना एक शब्द त्याच्या हृदयाला टोचत होता. लग्नानंतर मी फक्त तिला त्रास आणि त्रासच दिला आहे. त्या दिवशी पार्टीमध्ये पण तिच्यासोबत मी खूप वाईट वागलो. तिला स्नेहाबद्दल माहिती असून ती शांत होती. तिच्या ठिकाणी दुसरी असती तर तिने आतापर्यंत सगळीकडे गाजावाजा केला असता. खरंच राधा किती वेगळी आहेस तू. देवला आज राधाबद्दल मनापासून वाईट वाटत होतं आणि राधाचा रडलेला चेहरा त्याच्या डोळ्यासमोर येत होता आणि तिला रडताना बघून त्याच्या डोळ्यात पण पाणी येत होतं. तो रूममध्ये इकडे तिकडे बघू लागला आणि आवाज देऊ लागला, राधा राधा. पण ती त्याला दिसत नव्हती. तो पडतच खाली गार्डनमध्ये आला. राधा एका झाडाखाली बसून रडत होती. देव तिच्या जवळ जातो आणि तिचा हात हातात घेऊन तिला मनापासून सॉरी म्हणतो आणि तिला जवळ घेतो. त्याने तसे जवळ घेतल्यामुळे राधाला आधार मिळाला आणि ती त्यांच्या मिठीत अजून हुतके देऊन रडू लागली. देवने पण तिला रडू दिले. थोड्या वेळाने राधा शांत झाली आणि देवपासून बाजूला झाली. 5-10 मिनिट कोणीच कोणाशी बोलत नव्हतं. देवनेच बोलायला सुरुवात केली, माझं स्नेहावर खूप प्रेम आहे. आम्ही लग्न करणार होतो पण आईबाबांना ते मान्य नव्हतं. स्नेहा मॉडर्न असल्यामुळे त्यांना आवडत नव्हती आणि बाबांनी मला धमकी दिली होती, जर तू स्नेहासोबत लग्न केलेस तर आम्ही आमच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेऊ. आई आणि बाबांनी आपलं लग्न ठरवलं आणि मी पण त्यांच्या आनंदासाठी लग्नाला होकार दिला आणि आपलं लग्न झालं. लग्नानंतर मी तुझ्याशी नीट बोलायचं नाही, माझ्याच दुनियेत राहायचा. तुझा कधी मी विचार केलाच नाही म्हणून मी आता एक ठरवलं आहे. घरी गेल्यानंतर आईबाबांसोबत बोलून मी तुला मोकळं करेन. देवचं असं बोलण्यामुळे राधा देवकडे पाहू लागली. देव तिच्याकडे बघून तिला म्हणाला, मी तुला डिवोर्स देईन म्हणजे तुला कोणताच त्रास होणार नाही. देवचं बोलणं ऐकून राधा एकदम सुन पडते आणि एका मूर्तीसारखी देवला पाहत असते. थोड्या वेळाने रूममध्ये येतात. दोघंही शांत असतात. राधा जेवण न करताच बेडवर झोपत असते पण तिला झोप येत नव्हती. देव पण थोडं खाऊन झोपतो. राधा विचार करत असते, देवला माझ्याबद्दल काहीही वाटत नाही, माझ्याबद्दल त्याच्या मनात प्रेमच नाही आहे, आपलं लग्न झालं आहे हे सुद्धा तो मानत नाही आणि तू किती मूर्ख आहेस राधा. लग्न झाल्यापासून त्यांच्याकडून प्रेमाची अपेक्षा करत होतीस जे तुला आता कधीच मिळणार नाही. विचार करत करत राधा पण झोपून जाते. रात्री राधा आणि देव झोपमध्ये एकमेकांच्या मिठीत कधी आले दोघांनाही समजले नाही. सकाळी देवला जाग आली आणि त्याने राधाला त्याच्या मिठीत बघून तिलाच पाहत राहिला आणि त्याने नकळतपणे तिच्या कपाळावर ओठ टेकवले. त्याच्या लक्षात आले त्याने काय केले आणि तो पटकन राधापासून लांब झाला. थोड्या वेळाने त्यांची पॅकिंग करत असतात. त्यांची ट्रेन असते, ते स्टेशनला जायला निघतात. काही वेळातच ट्रेन सुटायची वेळ होते आणि त्यांच्या घरी जाण्याचा प्रवास चालू होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी घरी येतात. फ्रेश होऊन खाली नाश्ता करायला येतात. आईबाबा विचारतात, कशी झाली ट्रीप. दोघेही चांगली झाली सांगतात. नाश्ता करून देव ऑफिसला निघून जातो.
ऑफिसमध्ये आल्यावर देव स्नेहाला केबिनमध्ये बोलवतो. दोघं जवळजवळ एका आठवड्याने भेटत असतात. स्नेहा येताच देवला घट्ट मिठी मारते आणि त्याला विचारते, तू ज्या कामासाठी ट्रीपला गेला होतास ते झालं का? देव सांगतो, अगं राधाला आपल्याबद्दल आधीच माहिती होतं. आपण त्या दिवशी सकाळी कॉलवर बोलत होतो तेव्हा राधाने सगळं ऐकलं होतं. काय, हे तर बेस्ट झालं, म्हणजे आपलं काम अजूनच सोपं झालं. आता तू लवकर तिला दिवस दे, म्हणजे आपला मार्ग मोकळा होईल. देव पण तिला मिठीत घेत बघतो म्हणतो. थोड्या वेळाने देव त्याचं काम करत असतो. काम करताना त्याला राधाची आठवण येते. तिचा रडत असलेला चेहरा त्याच्यासमोर येतो. त्याला खूप वाईट वाटत असतं. त्याचं कामात काही लक्ष लागत नाही. आज तो लवकरच घरी निघून जातो. तो घरी येतो आणि आईबाबा बाहेर जात असतात. देव येताच त्यांना विचारतो, आईबाबा तुम्ही कुठे जात आहात? बाबा म्हणतात, अरे आज माझ्या मित्राचा बर्थडे आहे तर तिथेच जात आहोत आणि रात्री आम्हाला यायला उशीर होईल तर तुम्ही जेवण करून घ्या. एवढं बोलून आईबाबा निघून जातात. देव पण फ्रेश होऊन खाली येतो आणि टी व्ही पाहत बसतो. थोड्या वेळाने राधा जेवण बनवते आणि देवला आवाज देते. दोघंही काहीच न बोलता जेवण करत असतात. जेवण झाल्यानंतर राधा किचन आवरत असते आणि देव त्याच्या रूममध्ये जातो. राधाचं आवरून झाल्यानंतर ती रूममध्ये येते. देव गॅलरीमध्ये असतो. राधा फ्रेश होण्यासाठी वॉशरूमला जाते आणि फ्रेश होऊन बाहेर येतेच तोच देव तिला आवाज देतो, राधा बाहेर ये, मला तुझ्याशी बोलायचं आहे. राधा गॅलरीमध्ये जाते आणि त्याच्या शेजारी उभी राहते. माझा मित्र वकील आहे, मी त्याला आपल्या नात्याबद्दल सांगितलं आहे, पण तो म्हटला या गोष्टीला प्रोसेस व्हायला वेळ लागतो. तोपर्यंत आपण नवरा बायको या नात्याच्याऐवजी आपण मित्र बनून तर नक्कीच राहू शकतो ना? त्याचं बोलणं ऐकून राधाने त्याच्याकडे चमकून पाहिले. तोच देवने तिच्यासमोर हात पुढे केला. राधाने पण पटकन त्याच्यासोबत हात मिळवला. देवला खूप आनंद झाला आणि तिला म्हटला, आता थोडं तरी हास, असा पडलेला चेहरा चांगला नाही वाटत तुला. त्याचं बोलणं ऐकून राधा हसते आणि ते रूममध्ये येतात. राधा बेडवर बसली तसं देव पण तिच्या बाजूला जाऊन बसला आणि तिला म्हटला, आपण मित्र तर झालो आहोतच, तर आता एकमेकांपासून काहीच लपवायचे नाही, सगळ्या गोष्टी शेअर करायच्या. राधा पण हसून हो म्हणते. देव तिच्या शेजारी झोपतो. तिला म्हणतो, राधा मला तुझ्याबद्दल जाणून घ्यायचं आहे, प्लीज तुझ्याबद्दल सांग ना. त्याचं बोलणं ऐकून राधा तिच्याबद्दल सांगू लागते. माझे आईबाबा कॅन्सरने गेले, तेव्हा मी खूप लहान होते. तेव्हापासून मी काका काकूंजवळ राहते. काकांचा स्वभाव खूप चांगला आहे, पण काकू मला लहानपणापासून लग्न होण्यापर्यंत खूप त्रास दिला काकूंनी, आणि रागिणीनेसुद्धा मला खूप त्रास दिला आहे. मी घरातली कामं करून माझं 12वीपर्यंतचं शिक्षण कसं तरी कम्प्लीट केलं. 1 ते 12वीपर्यंत मी टॉपर होते. काकूला मला पुढील शिक्षण कम्प्लीट करू द्यायचे नव्हते, पण माझ्या काकांनी मला पुढील शिक्षणासाठी कॉलेजला ॲडमिशन घेऊन दिली. त्यात पण काकूंनी अट घातली, ही रोज कॉलेजला जाणार नाही, एक्सटर्नल कॉलेज करेल. मी कॉलेजला गेले असते तर घरातली कामं कोणी केली असती म्हणून काकूंनी एक्सटर्नल कॉलेज करायला सांगितलं. राधा बोलता बोलता झोपून गेली. ती का बोलत नाही आहे म्हणून देवने तिच्याकडे पाहिलं तर ती झोपलेली होती. त्याने तिला व्यवस्थित झोपून तिला पाहतच तो पण झोपून गेला. सकाळी राधाला जाग येते आणि ती बघते तर देव तिला घट्ट मिठी मारून झोपलेला असतो. त्याने मारलेल्या मिठीमुळे राधाच्या पोटात फुलपाखरे नाचत असतात, पण ती हळूच त्याच्या मिठीतून बाजूला होते आणि तिचं आवरून खाली येते. राधाला बघून आई म्हणतात, राधा आज वटसावित्री पौर्णिमेचा उपवास आहे, मी सगळी तयारी केलेली आहे. देव आणि त्यांच्यासाठी पण नाश्ता बनवून ठेवला आहे. आई तुम्ही का बनवला? मी बनवला असता ना? असू दे ग, रोज तूच तर बनवतेस ना. तोच देव पण खाली येतो. बाबा आणि तो नाश्ता करायला बसतात. देव आईला विचारतो, तुम्ही का नाही नाश्ता करत आहेत? आई सांगतात, अरे आज वटसावित्री पौर्णिमेचा उपवास आहे, पुढील 7 जन्म तोच नवरा मिळावा म्हणून आपल्या नवऱ्यासाठी हा उपवास करतात, तर आज माझा आणि राधाचा पण उपवास आहे. आईचे बोलणे ऐकून देव राधाकडे बघतो आणि मनात विचार करतो, मी तर हिला माझ्या आयुष्यातून मोकळी करण्याचा विचार करत आहे आणि ही माझ्यासाठी उपवास करते. देवला खूप वाईट वाटतं आणि तो नाश्ता न करताच त्याच्या रूममध्ये निघून जातो. आई त्याला आवाज देतात, देव नाश्ता तरी करून घे, पण त्याचं लक्ष नसतं. आई बाबांना म्हणतात, याला काय झालं, हा असा का निघून गेला? बाबा, अगं काही काम असेल त्याला म्हणून गेला असेल. रूममध्ये आल्यानंतर शांत गॅलरीमध्ये बसून विचार करत असतो. तोच त्याचा फोन वाजतो तर स्नेहाचा कॉल असतो. तो उचलत नाही, पुन्हा त्याचा फोन वाजतो. तो बघतो तर त्याच्या वकील मित्राचा कॉल असतो. देव फोन उचलतो. त्याचा मित्र म्हणतो, अरे मी काही तारखा काढून ठेवल्या आहेत, कोणती तयारी घ्यायची ते मला तुम्ही सांगाल, एवढं बोलून फोन ठेवून देतो.
त्याची आज ऑफिसला जायची अजिबात इच्छा नसते. तो घरीच थांबतो, पाणी प्यायला खाली येतो, आईला विचारतो, आई राधा कुठे आहे? अरे ती आमच्या रूममध्ये आहे. देव कसलाही विचार न करता आईच्या रूममध्ये जातो. ती पाठमोरी असल्यामुळे तिला वाटतं आई आहे. राधा म्हणते, आई माझ्या ब्लाऊजचे मागचे हुक लावून द्या ना. देवला तर कळतच नाही काय करायचं आणि काय नाही. तिची गोरी उघडी पाठ बघत तो तिच्याजवळ जातो आणि तिचे हुक लावून देतो. राधा मागे वळून थँक्यू आ बोलतच असते की त्याला बघून तिचे डोळे मोठे होतात आणि ती देवला बघून पाठमोरी होऊन डोळे मिटून उभी राहते. तिला खूप ओशाळल्यागत होत असतं. राधाला तसं बघून देवला हसू येतं आणि तो रूममधून निघून जातो. दरवाज्याचा आवाज येतो तशी ती बघते तर रूममध्ये देव नसतो. ती पटकन तिचं आवरून तयारी करते. देव हॉलमध्ये येऊन सोफ्यावर बसून मोबाईल पाहत असतो. थोड्या वेळाने राधा बाहेर येते आणि देवचं लक्ष तिच्याकडे जातं आणि तो तिलाच बघत राहतो. राधाने आज सागरवेणी घालून त्यावर गजरे लावलेले असतात. कपाळी चंद्रकोर, भांगात सिंदूर, नाकात नथ, ओठांवर लाल लिपस्टिक, हातात बांगड्या, पायात पैंजण, खूप सुंदर दिसत असते ती. देव राधाला टक लावून पाहत असतो. तोच आईचं लक्ष देवकडे जातं आणि तो असा एकटक राधाला बघतो हे बघून त्यांना खूप आनंद होतो. त्या मुद्दाम राधाला आवाज देतात, राधा चल लवकर, पूजेला उशीर होईल, नाहीतर. आईचा आवाज ऐकून देव भानावर येतो आणि इकडे तिकडे बघायला लागतो. आई राधाला घेऊन पूजेसाठी जातात. थोड्या वेळाने पूजा करून घरी येतात. फ्रेश होऊन राधा रूममध्ये जाते. देव आधीच रूममध्ये असतो. देवला बघून तिला सकाळची ब्लाऊजची हुकची गोष्ट आठवते आणि तिला राधल्यासारखं होतं म्हणून ती डायरेक्ट गॅलरीमध्ये जाते. राधाला गॅलरीमध्ये जाताना बघून देव पण तिच्या मागे जातो आणि तिला आवाज देतो, राधा. तशी ती मागे वळते. देव तिच्या समोरच उभा असतो. त्याला असे जवळ बघून ती लाजून खाली बघते. तिला तसे बघून देवला हसू येते आणि देव तिच्या हनवटीला पकडून तिचा चेहरा वर करतो आणि तिला म्हणतो, राधा तू आज खूप सुंदर दिसत होती. त्याचं बोलणं ऐकून तिचा चेहरा गुलाबी गुलाबी होतो आणि ती थँक्यू बोलून रूममध्ये पळून येते आणि ब्लँकेट पांघरून झोपते. तिला तसे बघून देवला खूप हसू येतं आणि तो पण तिच्या शेजारी जाऊन पडतो. त्याला माहिती असतं ती नाटक करत आहे म्हणून तो तिला पुन्हा आवाज देतो, राधा मला वकिलाचा कॉल आला होता. त्यांनी काही डेट काढून ठेवले आहेत, त्यातील आपल्याला सांगायची आहे. त्याचे बोलणे ऐकून तिचा गुलाबी झालेला चेहरा उतरतो आणि ब्लँकेट बाजूला करून शांत बेडला टेकून बसते. राधाला ऐकून खूप वाईट वाटत असतं. दोघंही शांतच असतात, बोलत नाही. थोड्या वेळाने देव बोलायला सुरुवात करतो, राधा तुला वाईट वाटणार नसेल तर एक विचारू. विचारानं राधा त्याला म्हणते, आपण वेगळं झाल्यानंतर तू काय करशील? त्याचं बोलणं ऐकून राधा म्हणते, काकांच्या इथे जाईल. देव तिला म्हणतो, काकू आणि रागिणी तर तुला अजून त्रास देतील. त्याचं बोलणं ऐकून राधा म्हणते, त्यात काय, मला सवय आहे या गोष्टींची. तिचं बोलणं ऐकून देवला खूप वाईट वाटतं. या त्रासापासून वाचायचं असेल तर माझ्याकडे एक उपाय आहे. राधा त्याला विचारते, काय उपाय आहे? देव तिला म्हणतो, त्यापेक्षा मी तुझ्यासाठी चांगला मुलगा शोधतो, तू त्याच्यासोबत लग्न कर. देवचं बोलणं ऐकून राधाच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती उठून रूमच्या बाहेर निघून गेली. खाली जाऊन आईशी गप्पा मारू लागली. असंच दिवस जाऊन रात्र झाली आणि देव अजून रूममध्ये आला नव्हता. तिने लाईट बंद केले आणि ब्लँकेट पांघरून रडायला लागली. किती सहज म्हटले हे की दुसऱ्या मुलासोबत लग्न कर. लग्न झाले तेव्हा किती स्वप्न बघून आले होते मी, पण माझं नशीबच खराब, कुणाला बोलून काय उपयोग. आणि ती रडायला लागली. तोच तिला दरवाजाचा आवाज आला. तशी ती शांत होऊन झोपेचं नाटक करू लागली. देवने लाईट लावला तर ती झोपलेली होती. त्याला वाटलं आज उपवास असल्यामुळे थकली असेल कदाचित म्हणून झोपली असेल. तो पण फ्रेश होऊन येतो आणि लाईट बंद करून बेडवर पडतो. राधाला वाटतं देव झोपला म्हणून ती पुन्हा होतके देऊन रडायला लागते. देवला काहीतरी जाणवतं आणि तो मनातच म्हणतो, राधा रडते का? हा माझा वास आहे म्हणून तो तिला हात लावतो. तशी ती रडायची थांबते. देवला वाटतं ही झोपली आहे म्हणून तो पण काही लक्ष देत नाही आणि त्याचा मोबाईल पाहत बसतो. तोच आईने आज राधाचे काही फोटो काढलेले असतात, त्या त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपला सेंड करतात. आईने काय सेंड केले म्हणून देव फोटो डाउनलोड करतो आणि राधाचे सुंदर फोटो बघून त्याच्या चेहऱ्यावर स्माईल येते. तो राधाचे फोटो एक दोन वेळेला नाही तर चांगले 10-15 वेळ पाहतो आणि मोबाईल ठेवून राधाला मागून मिठी मारून झोपतो. त्याने अशी मिठी मारल्यामुळे राधा दचकते आणि रडायची थांबते आणि शांत झोपून जाते. राधा आणि देवची मैत्री कशी घट्ट होते बघूया पुढील भागात. आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.